महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या संदर्भात जी भयावह स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जे प्रश्न निर्माण झाले आहे संदर्भात आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना निवेदन दिलं आहे विशेषतः रेशन आणि अन्नधान्याच्या संदर्भात राज्य सरकारचे जे निर्णय आहेत त्यामुळे अनेकांना रेशन मिळत नाहीये मोफत दिलेलं रेशन देखील लोकांपर्यंत पोचत नाहीये ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत त्यांना देखील रेशन मिळण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय राज्य सरकार घेत नाहीये आणि ज्यांनी नियमित रेशन घेतलं नाही त्यांना रेशन देऊ नका अशा प्रकारचा निर्णय देखील राज्य सरकारने अद्याप बदललेला नाहीये आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्या मला असं कोणीतरी सांगितलं की केंद्र सरकारने दिले तर तुम्ही वाटत का नाही केंद्र सरकार आपल्याला देत आहे केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिलेली आहे त्याच्यात फक्त तांदूळ आहे फक्त तांदूळ आहे ज्याचं वाटप एक दोन चार दिवसापासून सुरू झालेलं आहे आणि ही योजना फक्त त्या अन्न व्यवस्थेतील लाभार्थी म्हणून जे काय आहेत त्यांच्यासाठी आहे म्हणजेच केशरी कार्डवाल्यांसाठी नाही आहे तर जे केशरी कार्डवाले आहेत त्यांना आपण काय करतो की आपल्या सरकारने काल कॅबिनेटमध्ये जी एक जो एक निर्णय घेतला आहे तो असा आहे की कि तीन किलो गहू आठ रुपये प्रति प्रति किलोने दराने आणि दोन किलो तांदूळ हा बारा रुपये प्रति किलो दराने आपण त्याने उपलब्ध करून देतो आहोत हे आपलं सरकार म्हणून करते केंद्राच्या योजना आहेत पण मी जे मी सांगितलं की केंद्राची योजना ही अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच सा आहे गैरसमज करून घेऊ नका काहींचा गैरसमज होत असेल की केंद्राने एवढं सगळं दिले वाटत का नाही वाटतोय पण केंद्राने आजपर्यंत आपल्याला तांदूळ दिलेला आहे इतरही काही धान्य आहे आपण मागणी करतोय मला खात्री मागणी मान्य होईल कारण शेवटी सगळ्यांचीच जबाबदारी सामूहिक जबाबदारी आहे यासोबत विशेषतः जो संपूर्ण हेल्थ स्टाफ आहे डॉक्टर्स असतील नर्सेस असतील किंवा अगदी सफाई कर्मचारी असतील या सगळ्यांची समस्या देखील मोठी झाली आहे यांच्या जो पीपी -पी किट्स नाही आहेत राज्य सरकार केंद्रातनं ज्या किट्स येतात तेवढ्या किट्सच्या भरोश्यावरच चालवायचा प्रयत्न करते आहे लोकली देखील सर्टिफाईड किट्स उपलब्ध आहेत पण त्याची खरेदी होत नाहीये प्रायव्हेट व्यक्ती ती खरेदी करून आज अनेक ठिकाणी देत आहेत त्यातही अडथळे येत आहेत त्यामुळे यासंदर्भात जी काही साक्षांकित किट आहे ती मार्केटमधनं विकत घेऊन देखील राज्य सरकारने ही आपल्या हॉस्पिटल्सला दिली पाहिजे अशा प्रकारचं देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे अनेकदा बातम्या येतात की इकडे डॉक्टरना सारे आरोग्य म्हणजे ते पीपी किटच नाही आहेत काय करणार डॉक्टर एन नाईन्टी फायव्ह मास्कच नाही पण त्याच वेळेला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे अहो अमेरिका आपल्याकडे औषध मागते अमेरिका भारताकडे आपल्या हिंदुस्थानकडे औषध मागते अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत हे जे काही संकट आलेलं आहे वेंट व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे ठीक आहे कमतरता जरी असली तरी देवाच्या दयेने आजपर्यंत त्याची तेवढी आवश्यकता आणि गरज लागलेली नाही आता आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा इतर काही कंपन्या ज्या व्हेंटिलेटर्स बनवत नाहीत त्या व्हेंटिलेटर्स बनवायला लागलेल्या आहेत त्याची चाचणी सुरू आहे पीपी किक म्हणजे जे डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना एक सुरक्षा कवच ज्याला म्हणतो जसं अंतराळवीर काहीतरी घालतो पोलीस ग गणवेश घालतो तसंच जसं बुलेटप्रूफ जॅकेट असतं तसं हे विषाणू प्रूफ एक एक कपडे आहेत त्याला एक वेगळं मटेरियल लागतं वेगळं त्याला एक कापड लागतं आणि हे नुसतं आपलं शिवणकाम नाही होत ते सील करावं लागतं कारण हा विषाणू एवढा भयंकर आहे हा साऱ्या सुऱ्या कपड्यातनं तो आरपार जाऊ शकतो त्याकरता ते एक वेगळं कापड आहे किंवा वेगळं मटेरियल आहे शिलाई चालत नाही कारण त्यातनं सुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते म्हणून ते सील करावं लागतं तर अशा सुद्धा काही गोष्टी आपण आपल्या राज्यात आता बनवायला लागलेलो आहोत